मनुस्मृतीचा मुद्दा अमरावतीतही तापला. काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश केला जाण्याचा मुद्दा अमरावतीतही तापल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात काँग्रेसने आक्रमक होत स्मृतीच्या श्लोकांना पाठ्यपुस्तकातून वगळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेतला 12वा अध्याय पाठ करावा लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषदेने जाहीर केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यात याबाबत सूचना केलेली असून अशा प्रकारचे वृत्त राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळं जनभावना अत्यंत तीव्र झाली आहे. मनुस्मृती या पुस्तकावर बंदी असताना विद्यार्थ्यांच्या नव्या अभ्यासक्रमात आराखड्यात मनुस्मृतीचा समावेश कसा करण्यात येत आहे तेव्हा नवीन अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करू नये ही भावना राज्य शासनास कळवावी असं निवेदन काँग्रेस पार्टीच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेस पक्ष, संयुक्त रिपब्लिकन आघाडी आणि इतर सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने राज्य शिक्षण मंडळामध्ये सर्व अभ्यासक्रम 1 ते 12वीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये भागवद्गीता आणि मनुस्मृतीचे काही श्लोक त्याचा समावेश करण्यात येणार असल्याची मोठी बातमी काल परवा आलेली आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत की ते आमचं निवेदन आमच्या भावना शासनाला कळवाव्यात. या मनुस्मृतीने देशाचं किती नुकसान केलं आहे ह्या देशातल्या शुद्ध नागरिकांना ते माहीत आहे. एकीकडे मोदी म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही, परंतु संविधान न बदलवता अशा प्रकारे ते संपुष्टात आणण्याचा तो एक भागच आहे. संविधान बदलूच शकत नाही, कोणीही बदलवणार नाही. कोणताही पक्ष त्याला 500 जरी जागा मिळाल्या, अधिकार जरी असला, देशाच्या पार्लमेंटमध्ये बहुमताच्या आधारावर संविधानामध्ये दुरुस्त्या मोठ्या प्रमाणात करता येतात, झालेल्या आहेत. परंतु या देशाची सामाजिक जी स्थिती आहे ती एवढी मजबूत आणि प्रबळ आहे. शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा वर्ग हा संघर्ष करण्यामध्ये समोर असतो आणि म्हणून या मनुवाद्यांची हिंमत ती होणारच नाही. आणि जर मग ते करायचं असलं तर ते अशा छुप्या मार्गाने ते असं करतात. बघा, मनुस्मृतीचं एक उदाहरण देतो. खरं जर या शासनामध्ये हिंमत असेल तर त्यांनी संपूर्ण मनुस्मृती एकदा का या अभ्यासक्रमात समाविष्ट का करावी, जेणेकरून या देशातल्या नवीन तरुण पिढीला मनुस्मृती किती काळा कुट्ट तिचा इतिहास आहे, मानवतेला, स्त्रियांना किती प्रकारची नीच वागणूक देणाऱ्या त्या मनुस्मृतीमध्ये नमूद केलेलं आहे हे बघा. अध्याय क्रमांक 4 श्लोक 148 आणि अध्याय क्रमांक 5 148 ते 163 आणि अध्याय क्रमांक 9 8 ते 53 ह्या कलमा वाचावं माझी अशी विनंती, आव्हान आहे सर्वांना. त्याच्यामध्ये महिलांबद्दल एवढ्या नीच प्रकारचा उल्लेख केला आहे. आम्ही त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केला म्हणूनच आम्ही हा विषय हाती घेतला. कलमा असं मी इथे सांगायला तयार आहे, पण त्यांची भाषा ती एवढ्या खालच्या दर्जाची आहे की ती आम्ही या ठिकाणी का सांगत नाही. त्याचं कारण की आम्हाला शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचं, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे संस्कार पाळणारे आम्ही असल्यामुळे ती भाषा या ठिकाणी आम्ही नमूद करू शकत नाही. माझं या प्रसंगी सर्वांना आव्हान आहे, मग तो कोणताही पक्ष का असो ना, ज्यांना ज्यांना शाहू फुले आंबेडकर विचार मान्य असेल त्यांनी येणाऱ्या होऊ घातलेल्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होऊ नये यासाठी सर्वांनी संघर्ष केला पाहिजे. क्रमामध्ये या सत्रापासून मनुस्मृतीचा समावेश करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्या प्रयत्नाचा सर्वप्रथम भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या या देशामध्ये संपूर्णपणे जर या देशाची प्रगती व्हायची असेल तर भारतीय संविधानाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे त्या मनुस्मृतीचं दहन करून या देशाला विकासाकडे नेणारं भारतीय संविधान या देशाला समर्पित केलं. म्हणून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा
हे टाकण्यापेक्षा, अभ्यासक्रम टाकण्यापेक्षा या देशात शासनाने भारतीय संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा अशी मागणी या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला करतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा.